माझी खात्री आहे की सातवा भाग पाहिल्यानंतर आणि इन इट्सेल्फ स्ट्रेस फॅक्टर आहे का याची खातरजमा करून घेण्यासाठी ते दोनही क्रायटेरिया लावल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही स्ट्रेस फॅक्टर हा इन इट्सेल्फ स्ट्रेस फॅक्टर नाही, तर स्ट्रेस आपण स्वतः ओढवून घेत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये आलेला स्ट्रेस काढून टाकण्यासाठी आणि त्याही अगोदर स्ट्रेस घेऊच नये याच्यासाठी काय करायचं, त्याच्या संदर्भातली एक उपाययोजना मी या एपिसोडमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपल्या सगळ्यांचं स्वागत करते स्ट्रेस मॅनेजमेंट सिरीजच्या या आठव्या भागामध्ये. या भागामध्ये आपण निबूहर यांची एक प्रार्थना बघणार आहोत. खरं तर ही प्रार्थना आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत असेल, पण कदाचित मोठं होण्याच्या नादामध्ये आपण बऱ्याच ज्या चांगल्या गोष्टी विसरून जातो ना, त्यात ही प्रार्थनासुद्धा विसरली गेली असेल. याच प्रार्थनेची मी आपल्याला आठवण करून देते. हे परमेश्वरा, मला जे बदलता येईल ते बदलण्याचं सामर्थ्य दे. जे बदलता येणार नाही ते जसंच्या तसं स्वीकारण्याचं धैर्य दे. आणि काय बदलता येईल काय बदलता येणार नाही हे समजण्यातला सतसत विवेक दे, असं ही प्रार्थना सांगते. बघा, हां, या प्रार्थनेमध्ये तीन क्लॉजेस आहेत. हे क्लॉजेस एका उदाहरणाच्या सहाय्यानं आपण लक्षात घेऊया. आणि खरंच जर ह्या तीनही क्लॉजेसचा आपण व्यवस्थितरित्या विचार केला, बेसिकली तिसरा जो क्लॉज आहे सतसत विवेकबुद्धी स्वतःच्या अंगी ठेवण्याचा, त्याचा जर नीट विचार केला आणि तशी ती आपल्या अंगी बाणवली तर फार चांगल्या रीतीने या प्रार्थनेचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. गृहीत धरा की आपण अशा ठिकाणी राहतो जिथून आपल्याला कुठेही जायचं असेल, कोणत्याही दिशेनं जायचं असेल, तर हा एक रस्ता क्रॉस करावाच लागतो. एकदा हा एक रस्ता क्रॉस केला ना की नंतर मग आपण कोणत्याही दिशेनं जाऊ शकतो. पण हा जो रस्ता क्रॉस करावाच लागतो तो रस्ता इतका खराब आहे, त्यावर इतके खाचखळगे आहे, असा काही तो रस्ता आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण जा ये त्या रस्त्यावरून करतो, त्या प्रत्येक वेळेस आपण त्या रस्त्याला आणि त्या कॉर्पोरेशनला खूप शिव्या घालतो. बघा, जेव्हा आपण रस्त्याला कॉर्पोरेशनला शिव्या घालतो त्याचाच अर्थ आपण त्या रस्त्याचा स्ट्रेस ओढवून घेत असतो. आता बघूया की या अशा सिच्युएशनमध्ये हा रस्ता जो आपल्यासाठी स्ट्रेस फॅक्टर ठरतो आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण स्ट्रेस ओढवून घेऊ नये याच्यासाठी ही प्रार्थना आपल्याला कशी मदत करेल. पहिला क्लॉज काय सांगते, हे परमेश्वरा जे बदलता येईल ते बदलण्याचं सामर्थ्य मला दे. हा रस्ता बदलता येईल का? जस्ट काही सेकंदांसाठी हा व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की हा रस्ता बदलता येईल का. आपल्यापैकी बहुतांश जणांना वाटत असेल की हा रस्ता बदलता येणार नाही, पण जर विचार केला तर लक्षात येईल, आउट ऑफ बॉक्स जाऊन थिंकिंग केली तर लक्षात येईल की यस, हा रस्तासुद्धा आपण मनात आणलं तर बदलता येऊ शकतो. म्हणजे कसं, कुठे कॉर्पोरेशनकडे फंड्स येण्याची वाट बघत बसा, आपण आपला पैसा लावायचा आणि हा अख्खा रस्ता बनवून घ्यायचा, स्ट्रेस फॅक्टर संपून जाईल. किंवा आपण लोकसहभाग घ्यायचा, सगळ्या लोकांना आपल्यासारखीच ज्यांना ज्यांना अडचण होते आहे त्यांना कन्व्हिन्स करायचं, लोकवर्गणी करायची, त्याच्यातून रस्ता बनवून घ्यायचा. किंवा कॉर्पोरेशनच्या मागे लागायचं, तिथले अधिकारी संबंधित नगरसेवक यांचा फॉलोअप घेत राहायचं, त्यांना तो रस्ता बनवण्यासाठी भाग पाडायचं. असे वेगळे वेगळे उपाय आपल्याला सुचू शकतात. म्हणजेच काय, हा रस्ता बदलता येईल का? तर यस, हा रस्ता बदलता येईल. पण लगेच तुम्ही म्हणाल, आपल्याकडे कुठे एवढा पैसा आहे की स्वतःच्या पैशातून अख्खा रस्ता बनवण्यासाठी, किंवा आपल्याकडे कुठे एवढा वेळ आहे त्या कॉर्पोरेशनमधल्या अधिकाऱ्यांच्या नगरसेवकांच्या मागे लागण्यासाठी, किंवा लोकवर्गणी जमा करताना या सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी. म्हणजेच काय, एकतर कोणते कोणते उपाय आहेत हे चॉकडाऊन करा, आणि लक्षात आलं की हे उपाय सगळे आहेत खरे, पण यातला एकही आपल्याला इम्प्लिमेंट करता येण्यासारखा नाही. मग आपण जाऊया सेकंड क्लॉजकडे.
सेकंड क्लॉज काय सांगतो? जे बदलता येणार नाही ते जसंच्या तसं स्वीकारण्याचं धैर्य दे. आणि आपल्याला मग शेवटी हा रस्ता जसा आहे तसा स्वीकारावा लागेल. बघा हां, लक्षात घ्या, जेव्हा आपण ह्या रस्त्याला वारंवार जाता येता प्रत्येक वेळेस रस्त्याला आणि कॉर्पोरेशनला शिव्या घालत होतो, तेव्हा अशी एकही पहाट उगवणार नाही की ज्या पहाटे आपल्या लक्षात येईल की आपल्या शिव्यांमुळे हा रस्ता अगदी चकाचक रात्रीतून बनलेला आहे. आणि जेव्हा आपण हा रस्ता जसाच्या तसा स्वीकारू तेव्हासुद्धा कदाचित अशी पहाट लवकर उगवणारच नाही की जेव्हा हा रस्ता रात्रीतून चकाचक झालेला असणार आहे. म्हणजे बदल रस्त्यात होणार नाही, मग बदल कशात होणार आहे? बदल आपल्या मानसिकतेमध्ये होणार आहे. जेव्हा आपण तो रस्ता ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपण रस्त्याला कॉर्पोरेशनला शिव्या देणं बंद करतो, पर्यायानं आपण स्वतःवर स्ट्रेस ओढवून घेणं बंद करतो. आणि जेव्हा एकदा स्ट्रेस घेणं बंद केलं तेव्हा त्याच खाच खळग्यांच्या रस्त्यावरून जात असताना आता शिव्या देत आपण जात नाही आहे, त्यामुळे सहजच आपली इकडे तिकडे नजर जाईल आणि आपण म्हणू अरे वा केवढा टुमदार बंगला आहे, त्या अगदी रोडच्या जस्ट पलीकडे आपण कधीच बघितला नाही बरं. कसं काय बघणार ना, कारण आपण रस्त्याला शिव्या घालण्यामध्ये आणि स्वतःवर स्ट्रेस ओढवून घेण्यामध्ये बिझी होतो की नाही, म्हणून आपल्या लक्षात ते आलंच नव्हतं. किंवा रस्त्याच्या कडेला उगवलेलं एखादं छान छोटंसं फूल दिसायला लागेल, अरे वा इतकं सुंदर फूल कधीच पाहिलं नव्हतं. का पाहिलं नव्हतं? कारण आपण तेव्हा स्ट्रेस घेण्यात बिझी होतो. म्हणूनच तर अर्थात काय बदलता येईल आणि काय बदलता येणार नाही हे समजण्यासाठी आपल्याला तो सतसत विवेक असणं गरजेचं आहे. एक सिंपलचं उदाहरण देते बरं, त्यावरून सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस ओढवून घेतलेला आहे ज्या गोष्टी बदलणं आपल्या हातात नव्हतंच. मुळे आता ते सिंपलचं उदाहरण देते. आठवा ती एक रात्र ज्या रात्री कितीतरी जणांनी स्वतःवर स्ट्रेस ओढवून घेतला होता. असं कसं जनतेला विश्वासात न घेता नोटाबंदी जाहीर करता येऊ शकते? असं कसं होतं का काही हातामध्ये? डिसिजन ऑलरेडी झालेलं होतं. ज्यांना सतसत विवेक होता त्यांनी ते डिसिजन ताबडतोब ॲज इट इज ॲक्सेप्ट केलं, म्हणून त्यांनी स्ट्रेस घेतला नाही. बाकीचे बरेच जण मात्र असं कसं म्हणत बसले, ज्याच्यामुळे ते स्वतःवर स्ट्रेस ओढवून घेत राहिले. थोडक्यात काय तर जर ही निबूहरची प्रार्थना आपण कोणत्याही स्ट्रेस फॅक्टरला, जो स्ट्रेस फॅक्टर येऊ घालतो आहे आपल्यावर, त्या स्ट्रेस फॅक्टरला लावली तर तिथेच आपल्याला कट शॉर्ट करता येईल. जे बदलून टाकण्यासारखं आहे ते आपण बदलून टाकूया, जे बदलता येण्यासारखं नाही ते ॲज इट इज ॲक्सेप्ट करूया. आणि अर्थातच तो सतसत विवेक मात्र नेहमीच आपण स्वतःवर स्वतःजवळ बाळगूया, जेणेकरून हा डिफरन्स आपल्या लक्षात येईल आणि ज्या गोष्टी बदलता येणार नाही त्याचा तरी ॲटलीस्ट स्ट्रेस न घेणं कसं पॉसिबल करायचं हे आपल्याला जमायला लागेल. असेच आणखी काही उपाय आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.